वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण केंद्र कंत्राटदारांनी चक्क लुटीची केंद्र बनवलीत. निविदेतले नियम धाब्यावर बसून कंत्राटदार इथं काम करतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांची बिलं मात्र वेळच्या वेळी काढली जातात. त्यामुळे या केंद्रांची खरंच गरज आहे का? पाहूया कचऱ्यातला मलिदा या सिरीजमधला हा तिसरा विशेष रिपोर्ट. शहरातील कचरा उचलून थेट डम्पिंग ग्राउंडवर छोट्या गाड्यांमधून नेल्यास वाहतूक कोंडी निर्माण होईल म्हणून मुंबईत 4 ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र निर्माण करण्यात आली. याला रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशन किंवा RTS असं म्हटलं जातं. महालक्ष्मी, कुर्ला, गोराई आणि वर्सोवा या ठिकाणी रोज सुमारे 2300 मेट्रिक टन कचरा होतो. इथून मोठ्या कॉम्पॅक्टरमधून तो देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर पाठवला जातो. या RTS मधून कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्यासाठी पालिकेनं 2 वर्षांसाठी 34 कोटींची निविदा प्रक्रिया राबवली. त्यात सगळाच घोळात घोळ आहे. महालक्ष्मी आणि कुर्ला RTSचं टेंडर नालेसफाईतील घोटाळेबाज जैन कुटुंबियांच्या ग्लोबल वेस्ट आणि कविराज MBB या दोन कंपन्यांना देण्यात आलाय. या दोन्ही कंपन्यांनी BMC कडे एकाच नंबरच्या गाड्यांची यादी दिली आहे. प्रश्न हा आहे की दोन्ही सेंटरवरचा कचरा एकच गाडी एकाच वेळी कसा काय उचलू शकते. महालक्ष्मी RTSवर रोज 650 तर कुर्ला इथे 700 मेट्रिक टन कचरा विविध प्रभागातून येणार असल्याचं गणित मांडलंय. 2016 काढलेल्या कुर्ल्याच्या निविदेत जी उत्तर आणि एक उत्तर या दोन प्रभागांचा समावेश केलाय, तर 2017 महालक्ष्मीसाठी काढलेल्या निविदेमध्येही पुन्हा या दोन्ही प्रभागांचा समावेश केलाय. वास्तवात या दोन प्रभागातला कचरा कुर्ल्यात जातो. मग महालक्ष्मीचा कचरा कमी झाला पाहिजे होता, पण तसं न होता 650 टन वाहतुकीची बिलं काढली जात आहेत. असाच प्रकार गोराई आणि वर्सोवा RTS मध्ये घडलाय. या दोन्ही वेगवेगळ्या निविदांमध्ये पी उत्तर आणि पी दक्षिण प्रभागांचा समावेश केलाय. नियमांनुसार RTSवर कचरा घेऊन येणाऱ्या प्रत्येक गाडीचं वजन होणं आवश्यक आहे, पण असं कुठलंही वजन होत नाही. प्रत्येक गाडी GPS, VTMS असणं गरजेचं असतानाही घोळ करण्यासाठी ही यंत्रणा बसवली जात नाही. लॉकशीट हातानं बनवून बिलं पास केली जात असल्यानं इथे BMC अधिकारी आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट युतीला वाव मिळतो. इथे एखादा प्रामाणिक अधिकारी नियमानुसार काम करू लागल्यास कंत्राटदार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्याची बदली करून घेतात. वर्षानुवर्ष कंत्राटदाराच्या मर्जीतील अधिकारीच RTSवर असतात. कुर्ला RTSवर एक अधिकारी गेल्या 8 वर्षापासून एकाच ठिकाणी एकाच पोस्टवर आणि एकाच शिफ्टमध्ये काम करतोय. तिथे ना वजन होतं, ना JPRS आहे, ना VTMS आहे, काहीच नाही, काय नियमच नाही त्यांना. नुसतं नावासाठी ते डेपो बनवलं आहे, बनवून ते लोक तिथे हिशोब किशोब करायला त्यांना कुठे जागा नाही, तर त्यामुळे ते डेपो बनवलं. नियम आहे करायचं, ते करत नाही. तर तुम्ही स्पष्ट सांगा की हे करत नाही, हे फक्त हे भ्रष्टाचाराचा डेपो आहे, दुसरा काहीच नाही. मुंबईतील सर्व कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यासाठी BMC ने 8 गटांमार्फत 900 कोटीचं कंत्राट दिलंय. खरं तर त्यांनीच कचरा डम्पिंग ग्राउंडला नेणं अपेक्षित असताना कचरा उचलण्याचं वेगळं टेंडर का काढण्यात आलं हा खरा सवाल आहे. निविदेनुसार कंत्राटदाराला प्रत्येक गाडी 8 तासात 80 किलोमीटर पर्यंत चालवायची आहे. जर 80 किलोमीटर पेक्षा अधिक अंतर गेल्यास प्रति किलोमीटर 20 रुपये BMC ला द्यावे लागतात. प्रत्यक्षात गाड्या एवढं अंतर कापतच नाहीत. मग कचऱ्याचा उलटा प्रवास करून तो RTSवर आणला जातो. म्हणजे चांदिवली पवई इथून कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड जवळ असलं तरी कचरा उलटा कुर्ल्यात आणला जातो आणि मग तो डम्पिंग ग्राउंडवर नेतात. त्यामुळे RTS म्हणजे कंत्राटदाराच्या सोयीसाठी सुरू केलेलं दुकान असल्याचा आरोप केला जातोय. पहिलाच तुम्ही 8 गटाला दिलंय कचरा उचलायसाठी, तर ह्याचे गरजच नाही, हे उचलायसाठी हे डेपो बनवायला याची गरजच नाही साहेब. तर तुम्ही ह्या पहिल्या जे आपण 900 करोड रुपये दिले त्याच्यामध्ये सगळं होऊन जातो, पण ते नाही, त्यांना अजून पैसे पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना अजून पैसे पाहिजे. तरी त्या लोकांनी अजून पैशासाठी कसे कमवायचं आहे, तर त्या लोकांनी कचऱ्याला एक मार्ग बनवलं की कचरा म्हणजे आपण कमवू शकतो, कचऱ्याला कोणी विचारणारा नाही, काय बोलणारा नाही. कचरा घोटाळा जाहीर होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेण्यात आली, पण कचरा असतो, कितीही काळजी घेतली तरी त्याची दुर्गंधी थोडीच लपून राहणार आहे. जेवढं लुटता येईल तेवढं BMC ला लुटायचं एवढा एकच अजेंडा घनकचरा व्यवस्थापन विभागात पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये घरचे भेदी म्हणजे पालिकेचे अधिकारीच महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळं जर खरा आवर घालायचा असेल तर तो कंत्राटदारांबरोबरच या पालिका अधिकाऱ्यांवर घालण्याची गरज आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.